अरे राजापुरी आहे तो बाळा, तुमको पता है कुठल्या गाव से है हम? हम कोकण से है, कोकण में रत्नागिरी आता है ना, उधर से है हम। हम रत्नागिरी च्या लोकान को तुम सिखाता है तोतापुरी कुठला आणि हे राजापुरी कुठला ते? अहो तुम्ही आंबे कधी आणताय? बाजूवाल्यांकडे आंबे आले सुद्धा रिकामी पेटी ठेवली होती घराबाहेर, त्यांनी शेजारच्या चोंबडीने माला दाखवायला म्हणूनच पेटी बाहेर ठेवली असणार। ये हापूस है, हापूस है ये, हमको क्या ये वेडा समझ के रखा है क्या? हमको वास लेके पता चलता है कुठल्या गावाचा हे आंबा हे वो हापूस म्हणून तोतापुरी खपवतोय। अहो हापूस नाही तर कैरी तरी आणा, मेले काहीच आणत नाही, महाग आहे म्हणे। ते पैसे काही स्वर्गात घेऊन जाणार आहात का? नुसते साठवून ठेवलेत पैसे, खर्च पण करायला देत नाहीत। लग्न आधी मला वचन दिलं होतं तुला लग्नानंतर पैठणी घेऊन देतो, 30 वर्ष झाले अजून ह्यांची पैठणी येतेच आहे घरी, अजून पिकले नाहीयेत, 2 दिवस थांबूया छान पिकतील। अहो देशपांडे येत आहेत घरी, आंबे लपवा ते उगीच त्यांना कापून खायला द्यावे लागतील। कसे आहात देशपांडे? अहो कुठे आंबे बिंबे यावर्षी काहीच नाही। अहो या कोविड आणि लॉकडाऊन मुळे यावर्षी आंबे आलेच नाहीयेत बाजारात। मला जरा फोन येतोय हा, हॅलो हॅलो हा बोला। आई कॅच, अग बाई पडला असता तो आंबा, अक्कल आहे का तुला? अगं एक आंबा 150 रुपयाचा आहे, कसलीच किंमत नाही बाईला। हिला वाटतं पैसे जसे फुकटात झाडावरती उगतात तसे आंबे पण झाडावरती उगतात। बावळट मेली, पिकले का? 4 दिवस झाले मेले पिकतच नाहीयेत। अहो हे मुंबईचे आंबे काय आंबे असतात का? एवढी एवढीशे बुडकुळे ते। आमच्या कोकणात येऊन बघा, कोकणात आलात की कळेल आंबे काय असतात ते। अहो एक एक आंबा एवढा एवढा मोठा, फणसा एवढा, फणस आणि आंबा ह्याच्यात तुम्हाला फरकच कळणार नाही, एवढे मोठे मोठे आंबे। जास्त झाले का? पिकले का? अगं त्या बाटा अशा काय खातेस? छान चोखून आणि चाटून खायची बाट, त्याचे सगळे केस वर असे ताट होईपर्यंत चोखून खायची, आणि ती बाट फेकू नकोस हा, मी युट्यूब वरती बघितलंय। ती बाट घ्यायची, उन्हात सुकवायची, मग त्याचा चुरा करायचा आणि छान केसांना लावायचा, केस छान असे होतात माहितीये का? अगं आई त्यासाठी आंब्याची बाट नको, वावचं ॲरगिन हेअर ऑइल वापर। सगळ्यात आधी मी वापरते वावचं मोराकेन ॲरगिन हेअर ऑइल। ह्याच्यात एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल, स्वीट आलमंड ऑइल, मोराकेन ॲरगिन ऑइल, ग्रेप सीड ऑइल, कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल देखील आहे। या ऑइलमध्ये आहे 99.9% नॅचरल इन्ग्रेडियंट्स। त्यानंतर मी वापरते वावचं मोराकेन ॲरगिन ऑइल शॅम्पू। हे सल्फेट, पॅराबिन, सिलिकॉन्स आणि कलर फ्री आहे। हे तुमच्या केसांना हायड्रेट करतं आणि स्ट्रेंथन करतं। या शॅम्पूमध्ये आहे 97% नॅचरल इन्ग्रेडियंट्स। त्यानंतर मी वापरते वावचं मोराकेन ॲरगिन ऑइल हेअर कंडिशनर। यात आहे विटॅमिन B5 आणि विटॅमिन E, जे तुमच्या केसांना स्ट्रॉंगर बनवतं, हेल्थियर, सिल्कियर। या कंडिशनरमध्ये आहे 94.4% नॅचरल इन्ग्रेडियंट्स। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट परचेससाठी चांगले डिस्काउंट ही मिळू शकतात वावच्या ॲप वरती। आता तरी पिकले का आंबे? अहो आंबे आलेत ना घरी, आता लपून ठेवा खुर्ची बिर्चीच्या खाली का? म्हणजे कोणी घरी आलं तर त्यांना खायला द्यावे लागतील ना। अगं मी काय म्हणते, आपण कोकणात जायचं का? छान आंबे खायला मिळतील डायरेक्ट झाडावरून पोटात। दरवेळी काय कोकणात ग, काय झालं की कोकणात? कुठेतरी दुसरीकडे जाऊया ना मस्त। हो का? मग चला पॅरिसला जाऊ, पॅरिसला जाऊ हा, लंडन, न्यूयॉर्क सगळीकडे जाऊ हा। कोकणात जाताना ट्रेनचं AC तिकीट काढायला सांगितलं तर तुझ्या बाबांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आली मोठी बाता करते। चल पिकले का आंबे? आता तरी पिकल्यासारखे दिसत आहेत हा, खाऊन बघते। आंबट बघितलं, सांगितलेलं जास्त आंबे खाऊ नकोस, आले की नाही तुझ्या चेहऱ्यावरती फोड आणि पुळ्या। एक गोष्ट ऐकत नाही माझी, कसं दिसतंय ते तोंड बघ आता तुझं। पिकले का आंबे? गोड वाटतोय आंबा, कोणाचं लक्ष नाहीये, पटकन खाते।
हा पण आंबटमीला छी. अगं धबडे, स्वतःला आंबे कापून खाता येत नाहीत का? लहानपणी पण मीच द्यायचे आणि आता सुद्धा मलाच द्यावे लागतायत आंबे कापून. ऊठ आणि आंबे स्वतः काप आणि खा. आईत हवं सगळं जागेवरती. नाही हो, मी ना आज बाहेर नाही येऊ शकत. मी ना तोंड दाखवण्याच्या लायकच नाही राहिले आता. ओ नाही नाही, तसं काय नाही, ते जरा आंबे जास्त खाल्ले ना तर ते गर्मी झाली अंगात आणि तोंडावरती पोळ्या आणि फोडबीड आलेत जरा. ये आंबे कितने के दिए तुम? 2000? काय वेडबीड लागले की काय? 2000 एक पेटी म्हणतोय. चुपचाप ये 100 रुपये लगाओ. नहीं मतलब फिर हमको भी नहीं चाहिए. चलो 100 नहीं 200 लगाओ. फिर से 2000? हलतच नाही मेला. नाही चाहिए हमको. मैं ये जा रही हूँ मैं. हाँ परत येणार नाही मी. हाँ जातीये मी. मैं देखो मैं गई. दे दो अभी. क्या है 1800 तो लगा दो ना अभी. क्या तुम भी ऐसे करते हो? हाँ लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब कोण करणार? दरवेळ सांगायला लागतं तुम्हाला. हाँ आंब्याची शपथ आहे तुम्हाला, यावेळी जर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब नाही केलं ना.